स्वातंत्र्यदिनी इटकळ ग्रामपंचायतला महिलांनी लावले कुलूप व बोंबमारो आंदोलन केले. इटकळ ग्रामस्थांचा पाहण्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता बोंबमारो आंदोलन करत ग्रामपंचायतला कुलूप लावून स्वातंत्र्यदिनी इटकळ ग्रामस्थांनी ग्रामसेवक अधिकारी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना घेराव घातला. यावेळी संतप्त झालेले नागरिक अनेक प्रश्न ग्रामसेवकास विचारले मात्र एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही व यावेळी नागरिकांनी ग्रामसभा घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. सरपंचांनी ग्रामपंचायतीकडे येण्यास तयार नसल्याने महिलांनी ग्रामपंचायत समोर बोंब मारत ग्रामसेवक ग्रामपंचायत उपसरपंच सदस्यांसमोर ग्रामपंचायतीला कुलूप लावले. गेल्या 3 महिन्यांपासून इटकळ ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर इटकळ गावातील असंख्य नागरिकांनी इटकळ ग्रामसेवक माशाळे यांना ग्रामसभा घेण्याची विनंती केली. मागील 2.5 वर्षात एकदाही ग्रामसभा आयोजित करण्यात आली नाही म्हणून नागरिकांना पाणी टंचाई अडीअडचणी असल्याने ग्रामसेवकास विनंती केली की आपण सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा लावा ही विनंती केली. प्रतिनिधी प्रवीण राठोड, AB News, धाराशिव.